खेळायच्या सुट्ट्या सुरू होत्या. सुट्ट्यांमध्ये गट्टू डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचत राहायचा. डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचणं आणि त्यांच्यासारखा विचार करण्याची गट्टूला सवय लागली होती. एकदा रात्रीच्या वेळी गट्टू चिंकी त्यांच्या सोसायटीमधील मित्रांसोबत सायकल चालवत होते. सायकल चालवता चालवता खूप दूरवर गेल्यानंतर मुलं विश्रांतीसाठी थांबले. आता घरी जाऊ, उद्या पुन्हा येऊ. तेवढ्यात समोरून एक म्हातारा माणूस चालत आला आणि कॉर्नरला असलेल्या एटीएम मध्ये घुसला. त्याच्या पाठोपाठ एक बाईक सुद्धा एटीएम जवळ आली आणि हेल्मेट घातलेला तो माणूस बाईक वरून उतरून एटीएम च्या बाहेर उभा राहिला. गट्टू त्या माणसाला नोटीस करत होता. काय झालं गट्टू, तुझं लक्ष कुठे आहे? ते एटीएम दिसत आहे. आताच आपल्या समोरून एक म्हातारा माणूस एटीएम मधून पैसे काढायला गेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ तो बाईक वाला एटीएम च्या बाहेर थांबला आहे. काहीतरी गडबड आहे. तो पण पैसे काढायला आला असेल. नाही चिंकी, त्याच्या बाईक चालवण्याच्या पद्धतीवरून असे वाटत होते की तो त्या म्हाताराचा पाठलाग करत आहे. त्याची बाईक बघितली तुम्ही? नंबर प्लेट एकदम कोरी आहे, नंबरच नाही आहे. अशी बाईक तर फक्त चोर लुटेरे वापरतात. मुलांनी बाईकची नंबर प्लेट पाहिली. तो खरंच नंबर नव्हता. नंबर प्लेट वर नंबर नाही आहे. नंबर नसलेली बाईक तर शहरात एंट्री पण करू शकत नाही. मग इथपर्यंत कशी आली? अजून एक गोष्ट, आणि तो एटीएम च्या बाहेर हेल्मेट घालून उभा आहे. एटीएम मध्ये चेहरा लपवून जाणे अलाउड नाही. तरीही त्याने हेल्मेट घातले आहे, म्हणजेच तो स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर करत आहे. पण त्याला काय पाहिजे आहे? त्याला पैसे चोरी करायचे आहेत. जेव्हा तो म्हातारा माणूस पैसे काढून बाहेर येईल तेव्हा हा पैसा चोरी करून बाईक वरून पळून जाईल. मी जरा त्याची बाईक पाहून घेतो. आम्ही पण येतो. नाही, त्याला संशय येईल. मी एकटाच जातो. गट्टू गुपचूप लपत छपत बाईक जवळ गेला आणि बाईक च निरीक्षण करू लागला. त्या माणसाने बाईक ची चावी तशीच ठेवली होती. अच्छा, चावी ठेवून गेला आहे, म्हणजे पैसे चोरी गेल्यानंतर चावी लावावी लागणार नाही. बाईक लगेच स्टार्ट करून पळता येईल. गट्टूने नंबर प्लेटला हात लावून पाहिलं तर नंबर प्लेट नुकतीच पांढऱ्या रंगाने रंगवली होती आणि नंबर लपवला होता. गट्टूने बाईकची सीट वर करून पाहिलं तर आतमध्ये हत्यारं लपवलेली होती. गट्टूला सगळा प्लॅन समजला आणि त्याने बाईकची चावी काढली आणि मित्रांकडे परत गेला. तो नक्कीच चोर आहे. मी बाईकची चावी काढली आहे. आपण त्याचा सामना करू शकत नाही, पण तो बाईक शिवाय पळू शकत नाही. हरी, एक काम कर, तू जाऊन पोलीस स्टेशन मध्ये हे सगळं सांग आणि तुम्ही सगळे लांब लांब उभे राहा. आपण त्याला पळू द्यायचे नाही. मग काय? हरी सोबत बाकी मुलं सुद्धा सायकल घेऊन निघाली. गट्टूने पाहिलं की जसा तो म्हातारा माणूस पैसे घेऊन एटीएम च्या बाहेर आला, चोराने त्याच्या हातामधून सगळे पैसे काढून घेतले. चोर, 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 वाचवा, वाचवा. चोर पळत बाईक कडे आला, तर तिथे चावी नव्हती. चोर, चोर, पकडा, पकडा. चोर घाबरून पळू लागला. गट्टू सुद्धा सायकल वरून चोरांचा पाठलाग करू लागला. तू जास्त लांब पळू शकत नाही. हे ऐकून चोर अजून जोराने पळू लागला. तेवढ्यात चिंकी आणि बाकीची मुलं देखील गट्टू सोबत आली आणि चोराचा पाठलाग करू लागली. थांब, तुला आता कोणीही वाचू शकत नाही. चोर वेगाने पळत होता. तेवढ्यात समोरून पोलिसांची गाडी आली आणि चोर तिथेच थांबला. त्याला पळण्यासाठी मार्गच शिल्लक नव्हता. गाडीमधून हरी सोबत पोलीस उतरले आणि त्यांनी चोराला पकडले. अरे, मिल्का सिंग बनायचंय का? चल काढ पैसे. चोराने पोलिसांना सगळे पैसे दिले. तेवढ्यात तो म्हातारा तिथे आला आणि रडू लागला. थँक यू व्हेरी मच सर, माझी बायको सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे, त्यासाठी पैसे काढले होते. थँक यू आम्हाला नाही, या मुलांना बोला. आज यांच्यामुळे चोर पकडला गेला आहे. चल काढ हेल्मेट. चोराने हेल्मेट काढल्यावर म्हातारा माणूस शॉक झाला. साहेब, मी याला ओळखतो, हा सिटी हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड आहे. यानेच मला या एटीएम चा ऍड्रेस सांगितला होता. सर,
त्याची बाईक एटीएम समोर उभी आहे. मला वाटते आहे की ती बाईक पण चोरीची आहे. तुम्ही बघून घ्या. थँक्यू. शहरातील सगळे नागरिक जर तुझ्यासारखे सतर्क आणि बहादूर असतील तर क्रिमिनल्स क्राईम करण्यापूर्वी 100 वेळा विचार करतील. या बहादूर मुलासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मग काय, इन्स्पेक्टर, म्हातारा माणूस आणि इतर सगळे पोलीस गट्टू आणि त्याच्या मित्रांसाठी टाळ्या वाजवू लागले. हे पाहून सगळी मुलं खुश झाली. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें.